नमस्कार, कोल्हापूर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि व्यापारपेठ असलेलं शहर आहे. या शहरात जिल्ह्यातील किंवा बाहेरील नागरिकांचं येण्याजाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तसंच एक 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठसुद्धा कोल्हापूर असल्यामुळं पर्यटकांचा पण इथं ओढा जास्त आहे. परंतु तिथं जर वाहतुकीची जी अवस्था आहे त्याच्या रेग्युलेशन आणण्यासाठी आणि सुसूत्रता आणण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर हे काम करत असतं आणि या शाखेतर्फे वेळोवेळी वेगवेगळ्या कारवाया केल्या जातात. यामध्ये आम्ही आता पुढील सप्ताहात 3CC मोबाईल टॉकिंग, ड्रायव्हिंग लायसन्स, सायलेन्सरमध्ये बदल करणे किंवा हॉर्न कर्कश वाजवणे, कर्कश हॉर्न बसवणे, 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांना वाहनं चालवायला देणे, विदाउट नंबर प्लेट वाहनं चालवणे, सीटबेल्टचा वापर न करणे, दारू पिऊन वाहन चालवणे, या विविध प्रकारच्या केसेस आम्ही आता करणार आहोत. तरी मला नागरिकांना एक आवाहन करायचं आहे याद्वारे की आपण आपली वाहनं चालवताना ती कायद्याच्या नियमातच बसून वाहनं चालवत चला. तसंच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत चला. आपल्या कोल्हापुरात जर बघितलं असेल तर गेल्या आठवड्यापासून किंवा गेल्या 15 दिवसांपासून अपघातांची संख्या पण वाढलेली आहे आणि अल्पवयीन चालकांकडून झालेले प्राणांतिक अपघातसुद्धा आपल्या शहरात नोंद झालेले आहेत. त्यामुळं सगळ्यांना आवाहन की वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.